औरंगाबाद मध्ये पाण्याचा प्रश्न आता आणखी गंभीर झालाय. हंडा घेऊन नागरिकांनी त्यामुळे मोर्चा काढलाय. पाण्यासाठी सर्वसामान्य महिला आता रस्त्यावर उतरल्यात. नागरिकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. औरंगाबादमधला पाणी प्रश्न गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेटलाय. सर्वसामान्य नागरिक पाणी टंचाईमुळे बेजार झालाय आणि त्यामुळे औरंगाबादमध्ये अखेर आज महिलांनी अशा प्रकारे हंडा मोर्चा काढलाय. मातीचे माठ डोक्यावर घेऊन या महिलांनी मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचं या महिलांचं नियोजन आहे, मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलेलं आहे. औरंगाबादमध्ये सध्या हंडा मोर्चा या नागरिकांनी काढलेला आहे. तर पाणी चोरीवर लगाम लावण्यासाठी अशा प्रकारे महापालिका उपाययोजना करते, मात्र नागरिकांची पाण्याची समस्या अजूनही औरंगाबादमध्ये सुटलेली नाहीये आणि म्हणूनच आज औरंगाबादमधल्या महिलांनी अशा प्रकारे हंडा मोर्चा काढलाय. डोक्यावर मातीचे माठ घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी हा मोर्चा काढलेला आहे. तर यावेळी पोलिसांनी या महिलांना अडवण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात या महिला होत्या. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधले नागरिक पाणी प्रश्नावरून हैराण झालेले आहेत. पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतोय. दर 8 दिवसांनी पाणी औरंगाबादमध्ये येत आहे. खरं तर महापालिकेनं दावा केलेला आहे 5 दिवसानंतर आता हा कालावधी आणलेला आहे. 5 दिवसानंतर पाणी येत आहे असं औरंगाबाद महापालिकेचं म्हणणं आहे. मात्र फक्त जिल्ह्यात शहरातलाच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा औरंगाबादमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न भेडसावतो. खुर्चीवर फक्त तुम्ही एसएसची हवा खायला बसलेल्या आहेत का? म्हणूनच म्हणते मग आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मला सांगा, उद्धव साहेबांची बायको, अजितदादांची बायको हे अशा घागरे घेऊन पाणी जात असन का हो? त्यांचं नळाचं पाणी बंद झालं असन का हो? मग तुमच्या नळाचं पाणी बंद झालं नसन, मग सामान्य जनतेचं नळाचं पाणी बंद करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? कोणी दिला? अहो त्या कन्नडला आंबडेसारखं धरण आहे, ओव्हरफ्लो धरण आहे, मग ते तिथले जे स्थानिक आहेत, जे आमदार आहेत, राजपूत साहेब, ते पाणी विकणं बंद करा. बारामतीकरच्या कारखानदारांना पाणी देणं बंद करा आणि जहाजच्या कंपनीला पाणी देणं बंद करा. जनता महत्वाची आहे. जोपर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण नाही होत आहे तोपर्यंत आषाढाला दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही आहे. परंतु जे जायकवाडीतून नक्षतवाडीपर्यंत आमच्या जे 39 किलोमीटरची मेन रायझिंग मेन आहे, जर त्याचं काम आपण अगोदर त्याच्यावर फोकस केलेलं आहे आणि त्याचं काम पूर्ण झाला तो कमीत कमी नक्षतवाडी तरपर्यंत पाणी येऊ शकत आहे आणि त्यानंतर शहराला एक सॅटिस्फॅक्शन या त्याला सुविधा देता येईल. ते नवीन पाणी पुरवठा योजनेचा जे टाईम दिला गेला होता ते 3 वर्ष दिला गेला होता, त्यापैकी 1 वर्ष गेलेले आहे. आता 2 वर्षमध्ये तो योजना आपल्याला कम्प्लीट करावी लागणार आहे. तर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिली आहे. नवीन पाणी पुरवठा योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे पाणी टंचाई असणारच आहे. औरंगाबादमध्ये आता पाण्यावरून अशा प्रकारे राडा सुरू आहे. राजकारण सुद्धा पेटलेलं आहे आणि महापालिका आता चांगलीच अशा प्रकारे कोंडीत अडकलेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे